नमस्कार मित्रांनो, हे अपडेट महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2018 पदसंख्येमधील वाढीबाबत आहे. आयोगामार्फत दिनांक 24 जून 2018 रोजी आयोजित महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा 2018 करिता दिनांक 15 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार सहाय्यक वनसंरक्षक गट अ व वनक्षेत्रपाल गट ब संवर्गातील एकूण 26 पदांचा समावेश करण्यात आला होता. आणि असं सांगण्यात आलेलं होतं की मुख्य परीक्षेमध्ये जर या संख्येमध्ये या पदांच्या संख्येमध्ये बदल झाला असेल तर तसं मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमध्ये कळवण्यात येईल. आणि त्याप्रमाणे MPSC ने या ठिकाणी सांगितलं आहे की एकूण अगोदर 26 पदांचा समावेश होता आणि आता त्या ठिकाणी 69 पदांचा एकत्रित तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, सहाय्यक वनसंरक्षक गट अमध्ये एकूण जागा येतात सध्या नवीन तपशिलानुसार त्या आहेत 16. आणि आपल्याला या ठिकाणी आरक्षणानुसार समांतर आरक्षणानुसार पाहायला मिळेल की कोणत्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर वनक्षेत्रपाल गट ब एकूण पद 53 आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला समांतर आरक्षणानुसार कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहायला मिळेल. आणि इथे हे पण सांगितलेलं आहे, वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2018 उपरोक्त संवर्गातील एकूण 69 पदांकरिता मुख्य परीक्षा घेण्यात येईल. मित्रांनो, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2018 पदसंख्येमधील वाढीबाबतचं हे अपडेट होतं. आणि स्पर्धा परीक्षेतील अशाच अपडेटसाठी, स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.